तर इथे आपण बनवलेले आहे सुके चिकन, तेही सातारा स्टाईल ने। तुम्ही पाहत असाल तर खूप मस्त असे आपले चिकन बनून तयार झालेले आहे आणि खूप ड्राई असेही नाही, खूप ज्यूसी असे चिकन आपले तयार झालेले आहे। नमस्कार, मी स्नेहल, स्नेहल्स रसोई मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सुके चिकन। तर त्यासाठी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात। आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दहीही ॲड करू शकता। तर हे आपण अर्ध्या ते पाऊण तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर खूप वेळ असेल तर 2 ते 3 तासासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवले तरीही चालेल। तर हे चिकन आता मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपण आता मसाले बनवून घेऊयात। तर त्याच्यासाठी एक मोठा चिरलेला कांदा आपण घेतलेला आहे। तर हा कांदा आपण चांगला परतून घेऊयात। 2 ते 3 मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला तांबूस रंग येईपर्यंत आपण तो परतणार आहोत। कांद्याला आपला चांगला तांबूस रंग आलेला आहे। तर आपण कांदा साईडला काढून घेऊयात आणि आता आपण खिचलेले खोबरे घालणार आहोत। तर अर्धी वाटी आपण खोबरे घालून घेऊयात। खोबरे हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। खोबरे लगेच जळले जाते, त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत। लो फ्लेमवर आपण खोबरे भाजून घेणार आहोत। खोबरे आपले परतून झालेले आहेत। आपण आता जिरे टाकून घेऊयात। तर इथे 1 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरेही आपण अर्धा मिनिट परतून घ्यायचे, कारण जिरे परतल्यामुळे त्याला वास खूप छान येतो। आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात। इथे 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण 1 अर्धा मिनिट परतल्यानंतर आपण आले टाकून घेणार आहोत। तर इथे 1 इंच आल्याचे स्लाइस आपण घेतलेले आहेत। आता हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचा। जर गरज भासली तर थोडेसे पाणी टाकून वाटून घ्यायचा। थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात। अशा पद्धतीने आपण मसाला वाटून घेतलेला आहे। खूप बारीक अशी पेस्ट आपण बनवलेली नाही। तर आपण फोडणीसाठी इथे 3 चमचे तेल टाकून घेऊयात। तर तेल चांगले तापल्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊयात। त्यासाठी 4-5 मिरे, 1 मसाला वेलची, 1 चक्रीफूल, 2 साधी वेलची, दालचिनीचा 1 तुकडा आणि लवंग 4-5। आता तेलावरती आपण ते फ्राय करून घेऊयात। हे खडे मसाले आपण 2 ते 3 मिनिट तेलावरती फ्राय करून घेऊयात। आता बारीक चिरलेला 1 कांदा टाकून घेऊयात। हा कांदाही आपण आता तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आपण जे हिरवे वाटण बनवले होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। हिरव्या वाटणातले आपण मसाले पूर्ण सगळे भाजून घेतल्यामुळे आपल्याला जास्ती वेळ लागत नाही। खोबरे कांदा आपण सुरुवातीला चांगले भाजून घेतलेले होते। तर एक आपण आता 2 ते 3 मिनिट मसाले चांगले फ्राय करून घेणार आहोत। तर
हा मसाला आपला आता 5 मिनिटांनी रेडी झालेला आहे. आपण याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकणार आहोत. तर इथे मी टोमॅटो पेस्ट साठी 2 मोठे टोमॅटो घेतले होते. टोमॅटो पेस्ट ही आपल्याला 4 ते 5 मिनिटांनी तयार करून घ्यायची. टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. जर टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर जर आपण लगेचच चिकन टाकले तर टोमॅटो चांगला शिजला जात नाही आणि आंबट अशी टेस्ट आपल्या ग्रेव्हीला येते. त्याच्यामुळे टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. आपण 4 ते 5 मिनिट चांगला मसाला परतून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण 1 चमचा गरम मसाला घालून घेऊयात आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आपण टाकून घेणार आहोत. हा कांदा लसूण मसाला आपण जो घरगुती बनवतो तो मसाला आहे. आता 1-2 मिनिट हा मसाला चांगला परतून घ्यायचा. आपण मसाल्यापुरतेच मीठ टाकून घेऊयात. आपण इथे मसाल्यापुरतेच मीठ टाकलेले आहे कारण आपण जेव्हा चिकन मॅरिनेट केले तेव्हा मीठ टाकलेले होते. तर हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते टाकून घेऊयात. आता हे चिकन मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिट चांगले परतून घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवले तर खूप मस्त अशी चिकनला टेस्ट येते. मसाल्यावरतीच आपण चिकन चांगले परतून घ्यायचे जेणेकरून मसाले चिकनला चांगले व्यवस्थित लागतील. याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकणार आहोत. ही 1-10 ते 15 काजूची पेस्ट आहे. 1/4 तास आपण काजू भिजवून ठेवलेले होते. काजूच्या पेस्टमुळे काय होते ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. आपण खूप सुके असे चिकन बनवणार नाही आहोत. थोडी ही ग्रेव्ही त्याला ठेवणार आहोत. खूप ज्यूसी असे चिकन आपण बनवणार आहोत. पाहत असाल तर चिकन आपलं खूप मस्त असे आपल्याला दिसत आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात. 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण थंड पाण्याचा वापर करणार नाही आहोत. तरी ते आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर आपले चिकन एकसारखे शिजले जात नाही. त्याच्यासाठी नेहमी चिकन किंवा मटण जर बनवत असेल तर नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. आपण अजून 1/2 वाटी आपण पाणी टाकून घेऊयात. अजून 1/2 वाटी आपण इथे पाणी टाकून घेऊयात. लो फ्लेमवर 30 ते 35 मिनिट चिकन चांगले शिजून द्यायचे. खूप मस्त असं चिकन आपले दिसत आहे. तर 35 मिनिटानंतर इथे आपले चिकन तयार झालेले आहे. तुम्ही पाहत असाल तर खूप मस्त असे आपले चिकन तयार झालेले आहे.
जर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा।